आओ। काय ते मी तुम्हाला सॉरी म्हणायला आले। कशाबद्दल? मगाशी पाहिलं मी तुम्ही बाहेरून आलात तेव्हा खूप डिस्टर्ब होतात, पण तरी सुद्धा मी तुमची विचारपूस केली नाही म्हणून। प्लीज मला माफ करा, आय एम सॉरी। हाँ ठीक है, तुमच्यासाठी काही खायला आणू का? नाही नको, मग चहा ठेव। सांगितलं ना नको आहे मला काही। आपण एक काम करूया का, आपण आपल्या घरी जाऊया। नाही नको। नाही म्हणजे बरेच दिवस झालेत ना आपण इथे आहोत। सांगितलं ना तुला मला कुठेही जायचं नाही, मी इथेच राहणार आहे। आणि आईंनाही नाही भेटलोय आपण, तुम्हाला बरं वाटेल। मी त्या घरात जाणार नाही। अहो पण तुम्ही बस हे काय एकटीच काम करते सगळी? श्रावणी कुठे गेली? मी काही मदत करू का? नलिनी अगं काय हे, मी गावाहून आल्यापासून तू धड एक अक्षरही बोलली नाहीयेस माझ्याशी। आता या हुंचा काय अर्थ समजायचा? मी तुम्हाला काय समजायचं ते समजा आणि तुमच्या मर्जीप्रमाणेच वागा। अगं असं काय नलिनी, मर्जीप्रमाणे वागा म्हणजे काय? मी काय असा वावगा काय वागलोय मी? तुम्हाला आपल्या घरादाराची, मुलाबाळांची, आपल्या बायकोची खरंच काळजी वाटते? म्हणजे काय काळजी कशी नाही वाटणार, वाटतेच की। हो ना, मग घरात एवढा गोंधळ सुरू असताना इतके दिवस घरापासून लांब कसे राहू शकता तुम्ही? तुम्हाला साधा एक फोनही करता आला नाही। अगं ते फोनचं काय, तुला तुला माहितीये ना गावात त्या याच्या हे काय ते रेंटचा केवढा मोठा घोळ असतो ते तुला माहितीये सगळं, आणि तरी सुद्धा तू असं बोलतेस। हो मी खूप बोलले ना तुम्हाला, चुकलंच माझं, क्षमा करा मला। नाही मी अजून काहीतरी बोलायची आणि तुम्ही रागावून घर सोडून निघून जायचा पुन्हा। अगं काय, मी काय बोलले नाही आणि तुम्ही काय ऐकलं नाही, माझंच मिलीचं चुकतं। किती वेळ ठरवले बोलायचं नाही तरी बोललेच। नाही नाही हे बघ, तू बरोबर बोलतेस ग, म्हणजे बरोबर आहे तुझं राग वगैरे, म्हणजे माझ्याकडनं चूक झाली एक थोडी, म्हणजे नाही नाही तुम्ही स्वतःला दोष देऊ नका, मला सगळ्या गोष्टीचा कंटाळा आलाय। ऐकतेस का, तुझा हा कंटाळा घालवायचा एक उपाय आहे हो माझ्याकडे, विचार बघू काय। मी चाकतो बर का नलिनी, आता आता आपण दोघच, म्हणजे तू आणि मी, बाकी कुणी नाही, फक्त तू आणि मी दोघांनी तीर्थयात्रेला जाऊया, श्रीकृष्णांचं दर्शन घेत फिरूया सगळीकडे, तू मी। कृष्णा अगं नलिनी अगं हे खूप मजा आली, खूप मस्त मस्त खाल्ला आधी। काय काय करतेस रस्त्यात आपण, काय चाललंय तुझं? का अगं एक छोटस काम आहे ते उरकून येतो ना। आता तुम्हाला एवढी मोठी ट्रीट दिली आहेस तर मग मी का रुसेन। बरं ठीक आहे जा, पण लवकर या, मी तुझी वाट बघते। अगं हा गेलो आणि हा आलो। आय लव्ह यू। लवकर या आधी आलोच।
बाय बाय बाय. थाम जरा, थाम 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 थाम, बाइक देना जरा. अच्छा जच गणपाटी, अच्छा आदित्य स्वतःला लय शान समजतोय, पण माझं बी नाव ललन पाटील आहे. तू जिथं जाशील तिथून हुडकून काढीन तुला. काय करतोस तू? तू हसतोयस का? अरे इथे माझा पाय दुखतोय आणि तू हस. हे हसू नको तर काय करू? नशीब समज ते पायावरच पडलं. तुझ्या बायकोने तो डबा तुझ्या डोक्यात घातला असता तर. मला खर तर माझ काय चुकलं हे कळलंच नाही. तुझी ना खरं म्हणजे आरतीच व्हायला हवी. इतका रे कसा तू अरसिक? आता यामध्ये रसिक आणि अरसिकचा संबंध कुठे आला? ऐक, बायकोची कळी खुलवायची असेल ना तर तिला अनपेक्षितपणे एखादी साडी भेट म्हणून द्यायला हवी. आणि नाही जमलं तर बाजारातून एखादा आठवणीने गजरा आणून तिच्या केसात माळायला हवा. काहीतरीच तुझं दामवान. हे काय वय आहे का आमचं गजरा बिजरा घेऊन यायचं? तर काय म्हणतोस तू? तुझी हक्काची बायको आहे, त्यात काय हरकत आहे? आणि मी म्हणतो प्रेम करायला वयाचं काय बंधन आहे रे? प्रेम सतदा नाही, लक्ष वेळा केलं पाहिजे. आणि प्रेमाने तर जग जिंकता येते, इकडे तर तुझ्या बायकोचं मन जिंकायचं तुला. मग त्यात काय हरकत आहे? नाही नाही, म्हणजे बरोबर आहे तुझं. गजरा बिजरा म्हणजे जरा जास्तच आहे. अरे गजराच काय, मी तर म्हणतो नलीला एखाद्या छान छान नाटकाला घेऊन जा, बघ तिचा राग कुठल्या कुठे पळून जाईल तो. हा ही चांगली कल्पना आहे. हा पटली ना? मग आता लगेच अमलात आण बघू. एक छान नाटक आलंय, संगीत भक्त प्रल्हाद. त्याची दोन तिकीट काढतो आणि नलिनीला घेऊन जातो. भक्त प्रल्हाद? माधवा तुझे पाय कुठे धरू दे मला, खेचतो मी. म्हणजे लगेच तुला आडवा करता येईल. आता काय चुकलं माझं? काय चुकलं म्हणजे नाटक तरी धड निवडायचं. भक्त प्रल्हाद हे काय नाटक आहे? मला तर काही समजेन असंच झालंय तुमचं. नाही समजत ना, यापुढे नाही समजवू शकत तुला. धन्य आहेस तू, धन्य आहे. संगीता, संगीता कमाल ही है. काय वहिनी, हो किती चिडचिड करताय तुम्ही? आणि किती दिवस असा राग धरून बसणार आहात सांगा मला. चुलीची धग ही पोळ्यांपुरतीच मर्यादित असायला हवी. ती घरातल्या बाईला लागली ना म्हणजे संपलंच सगळं म्हणायचं. घरातल्या बाईने आग विझवण्याचं काम करायचं असतं असं म्हणताना तुम्ही मला नेहमी, आणि आता तुम्हीच अशा वागताय. म्हणून तर इतकी वर्ष आहे त्या परिस्थितीत समाधान म्हणून सगळं करत आले ना मी. मुलांचा संसार फुलताना पाहिला की स्वतःचे सुरुवातीचे दिवस आठव. कितीतरी स्वप्न उराशी बाळगून आले होते मी सासरे.
जस जशी वर्ष सरत गेली तस तशा माहेरच्या आठवणी दुसर होत गेल्या आणि नववधू म्हणून प्रवेश केलेली मी पत्नी सून आई या नात्यांमध्ये कधी समरसून गेले मला कळलंच नाही. याआधी माझी तक्रार नव्हती आणि यापुढेही नसणार आहे. पण आयुष्याच्या वळणावर मागे वळून बघताना जेव्हा जाणवतो ना की लग्नानंतरचा दुसरा दिवस आणि आजचा दिवस यामध्ये काहीच फरक नाही आहे तेव्हा खूप वेदना होतात ग मनाला. माझ्यात अपेक्षाच नाही आहे जास्त. बंगला कपडे लत्ते दाग दागिने यांचा मला कधीही सोस नव्हता आणि नाही आहे. फक्त सुखाचे चार क्षण मिळावे एवढीच माझी अपेक्षा. पण तेही जेव्हा मिळत नाही ना तेव्हा मग या निरस आयुष्याचा कंटाळा येतो मला. काय बोलताय तुम्ही आणि काय डोक्यात घेतलंय तुम्ही वहिनी? अहो सुख असं मागून मिळत नसतं ते आपल्या मांडण्यावर असतं हे मी सांगायला हवं का तुम्हाला? श्रावणी अगं काही आपली राधा शोधतीये तुला म्हणजे बोलावतीये मला. हो हो वहिनी मी आलेच. कुठे गेली असेल आता ही? मी त्या घरात जाणार नाही. मी इथेच राहणार. काय ग आज कुठल्या विषयावर समजूत घालायची तुझी? काय हो म्हणजे तू आणि तुझे बाबा इथे आले की मन मोकळं करण्यासाठी कोणीतरी त्यांना समजवण्याची गरज असते. नाही दामोण तसं काही नाही. मग कसं? म्हणजे मगाशी मी यांना म्हटलं की झालं गेलं सगळं विसरून आपण आपल्या घरी जाऊया. बरेच दिवस झाले आईंना सुद्धा नाही भेटलो. पण काय ते म्हणाले त्यांना यापुढे त्या घरी कधीच जायचं नाही. यापूर्वी असं ते कधीच बोलले नाही. म्हणून तू इथे येऊन उभी राहिलीस काय? पण राधा एक गोष्ट लक्षात घे प्रेम साहेबांच्या डोक्यात भरपूर काहीतरी गोष्टी चालू असतात. आता बघ ना लल्लन आणि दीपिका यांना अमेरिकेत कायमचं स्थायिक करण्याचा काहीतरी बंदोबस्त ते करत असावेत. शिवाय मला तर त्यांनी वचन दिलंय की काही झालं तरी दीपिकाकडून यापुढे राधाला कोणताही त्रास होणार नाही याची व्यवस्था ते करणार आहेत. दादा तेव्हा सगळं मार्गी लागावं म्हणून आजपर्यंत आपण थांबलोय. आणखी थोडा वेळ थांबूया ना. झालं का तुझ्या शंकेचं निरसन? प्रेम तू इथे काय करतोय? तुझ्या मागावर आलोय का? डिटेक्टिव्ह एजन्सी उघडलीस सगळ्यांचा पाठलाग करायला? संगीता कुठे? पुन्हा तेच. तुझं डोकं फिरलंय का रे प्रेम? काय सतत संगीता संगीता? कोण दिसतंय का इकडे तुला? नाही दिसत आहे म्हणूनच विचारत. कुठे ठेवलंस संगीताला? अरे मला नाही माहित. घर कोणाचं आहे? इट्स नन ऑफ युअर बिझनेस. पण तरी सांगतो हे माझ्या मित्राचं घर आहे. अच्छा तुझ्या मित्राच्या घराची चावी आहे तुझ्याकडे? हो आहे. तो परदेशात असतो त्यामुळे अधूनमधून इथे येऊन चेक करावं लागतं की सगळं ठीक आहे ना.
पर हे सगळं मी तुला यासाठी सांगतोय की तुझ्या मनात वेगळेच काहीतरी विचार घोळू नयेत म्हणून. एक सल्ला देतो तुला, पटणार नाहीच तुला तो, पण तरी देतो. माझा पाठलाग करण्याऐवजी त्या शिरक्यांवर नजर ठेव. शिरकेंनीच गायब नाही केलं ना संगीताला? माझा शिरकेंवर 100% विश्वास आहे. असं आहे का? ठीक आहे, मग तुला आणि शिरक्यांना काय करायचं ते करा. संगीताला गायब करण्यामागे चुकूनही जर तुझा हात असेल ना आदित्य, तर त्याचे परिणाम खूप गंभीर होतील. कदाचित तिच्या फोनमध्ये कॉल रेकॉर्ड झाला असेल, तो चेक कर ना. का तुम्ही सारखा सारखा फोन करून माझा आणि तुमचाही वेळ वाया घालवताय? कारण मी तुमचा हिताचे चिंतक आहे. कोण आहात तुम्ही? त्याची आवश्यकता नाही. मग का तुम्ही मला फोन करताय? हेच सांगायला की तुमच्यासोबत जो आहे तो प्रेम नाहीये.